कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका लाल बावटासह विविध कामगार संघटनांच्या वतीने निदर्शन करण्यात आली. आज 26 नोव्हेंबर 2020 अखिल भारतीय पातळीवर देशव्यापी संप आज पुकारण्यात आला. त्याचाच भाग म्हणून आज शिरोळ तालुका लाल बावटा कामगार युनियन, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीनं जयसिंगपूर इथल्या क्रांती चौकात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिरोळ तालुका अध्यक्ष कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक, रमेश शिंदे, राजेंद्र नांद्रेकर, अमरदीप कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संघटनेच्या वतीनं, देशातील 11 कामगार संघटनेच्या वतीनं आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या निषेधात, कामगार विरोधी भूमिकेच्या निषेधात, खाजगीकरणाच्या निषेधात देशव्यापी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत या सर्व कामगार संघटनेचा आज बंद आहे. या बंदमध्ये आम्ही स्थानिक लाल बावटा कामगार युनियन, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना, सर्व समविचारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी खाजगीकरणाच्या विरोधात निदर्शने करत आहोत. त्याचे 26 सप्टेंबरला जो एक कामगार विधेयक पास केल्यानंतर स्थानिक पातळीवर आपल्या औद्योगिक वसाहतमध्ये सर्व मालक लोक सरळ सरळ 50 वर्षाच्या वरच्या कामगाराला घराकडे पाठवायचं काम चालू केलेलं आहे. एवढे मोठे धोके आलेले आजचा या नुसतं निदर्शने करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. उद्याच्या काळात गाव गाव पातळीवर एकत्र करून या मोदी सरकारला चले जाओ म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही सर्व प्राणपणानं आम्ही मोठ्या प्रमाणात संघर्ष करणार आहोत आणि त्यामध्ये सगळी जनता सहभागी होणार आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही.